असं आहे की पोलिसांनी 300 ते 400 लोकांच्यावर गुन्हे दाखल करावेत, 500 लोकांच्यावर गुन्हे दाखल करावेत, याला आमचं काय विरोध असायचं कारण नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपूर्णपणे फुटेज चेक करावं, सगळा घटनाक्रम बघावा. आम्ही पोलिसांना पूर्वीच असं काहीतरी घडणार आहे याचं केलेलं पत्रव्यवहार, या संदर्भामध्ये पोलिसांना दिलेली पूर्वकल्पना, याचा पोलिसांनी कॉग्नन्स घेतला होता का हे पण एकदा सिद्ध झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या कार्यालयासमोर तुम्ही वाटेल ते त्या ठिकाणी बॅनर पोस्टर लावलेत, तुमचे झेंडे लावलेत, आमच्या चिपळूणच्या प्रथेप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही तुमच्या एकाही पोस्टरला हात लावला का, तुमच्या एकाही झेंड्याला हात लावला का? नाही लावला. हा जो हस या ठिकाणी जो प्रकार घडला तो कसा घडला? मुळामध्ये सभा गावघरला होती. निलेश राणे हे मुंबईवरून आले, मी जे काल सांगत होतो त्यास थोडक्यात सांगतो. वास्तविक त्यांनी परस्पर ग्वागरला जाण्याकरता दोन मार्ग त्यांना आहेत, एक आहे खेड दापोलीतून आणि दुसरा आहे चिपळूण पेढे परशुराम वरून डायरेक्ट ग्वागरला जाण्याचा मार्ग आहे. तो सगळा सोडून 60 किलोमीटर ते चिपळूण शहरामध्ये आले. आले काही हरकत नाही, ते बरोबर तुम्हाला मी आता रस्त्यावर नेऊन दाखवतो, तुम्ही चला माझ्या बरोबर. माझ्या बस ऑफिसच्या बाजूला जो चिपळूण रेस्ट हाऊसकडे जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावरून त्यांच्या गाड्या गेल्या. त्याच वेळेला माझ्या ऑफिसमध्ये यांनी वेगवेगळे जे टीझर त्या ठिकाणी प्रसिद्ध केले होते आणि एक वातावरण फार मोठी दंगल घडवण्याच्या घडावी अशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली होती, त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे जमले होते. पण त्यावेळेला कुणीतरी तुमची छेड काढली का? नाही काढली. म्हणजे माझ्या बरोबर ऑफिसला घासून तुमच्या गाड्या गेल्या. आम्हाला जर विरोध करायचा असता मी त्यावेळेला केला असता, मी स्वतः ऑफिसमध्ये बसलेलो होतो. असं काही झालं नाही. मग असं नंतर काय घडलं की आज जे पोलीस 300 400 500 लोकांच्यावर गुन्हे दाखल करतायत, ते रेस्ट हाऊसला गेले. रेस्ट हाऊस पासून 50 मीटरवर त्यांचं स्वागत क्रेनवर हार ठेवून लावून केलं, काही हरकत नाही. पोलिसांनी मला विचारलं, काही हरकत नाही. म्हटलं हाच रस्ता का निवडला? तर तुमच्या घरासमोरून हा रस्ता जातो, घराकडून येतो, मुद्दाम करायचा असेल माझ्या घरासमोर करायला सांगा स्वागत, मला काही अडचण नाहीये. त्यांनी रितसर स्वागत करावं, त्यांनी रितसर सभा करावी, माझं काय म्हणणं काय नाही. परंतु त्यांच्याकडून जे निरोप आलेले आहेत आणि तुम्हाला जे काही मेसेज मिळालेले आहेत की आम्ही भास्कररावांच्या कार्यालयासमोरच धिंगाणा करणार, आम्ही राडा करणार, आम्ही त्या ठिकाणी दगडफेक करणार, ते मी चालू देणार नाही, हे मी पोलिसांना सांगितलं. आणि ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही तर पोलीस म्हणून तुमची आहे. म्हणून माझ्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना पूर्वनियोजित पत्र दिलं होतं. पोलीस रस्त्यावर एवढे असताना त्यांनी 1.5 तास त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयासमोरच सत्कार घ्यायचा आहे, धिंगाणा करायचा आहे, याच्याकरता पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. 1.5 तास झाल्यानंतर मी माझ्या लोकांना स्पीकरवरून आवाहन केलं की चला घरोघर चला, पोलिसांचं पोलीस काम करताय, तुम्ही काही कोणी थांबू नका. तिथं ते नंतर आले, त्यांनी सत्कार स्वीकारला आणि तिथून त्यांनी पायी मिरवणूक काढायला सुरुवात केली. जर ग्वागरला माझ्या चिपळूण पासून आणखीन 40 किलोमीटर सभा दूर होती, पहिले 60 किलोमीटर आले दुसऱ्या रस्त्याने, आता दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं, तिसऱ्या रस्त्याने ते 40 किलोमीटर जायचं होतं, त्याच वेळेला पोलिसांनी आगत स्वागत झालं, फटाके फटाके काय ते झाले, त्यांना गाडीत कोंबायला पाहिजे होतं आणि गाडीत कोंबून त्यांना ग्वागरकडे रवाना करायला पाहिजे होतं. हे जर पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर पोलीस निश्चितपणे आजची हा झालेला प्रकार टाळू शकले असते. पण माझी खात्री आहे की त्यांनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते, व्यवस्थित होते. नंतर पोलिसांना कोणतरी दडपण आलं, त्यामुळे पोलिसांनी आमच्या बाजूला मज्जाव केला, आमच्या बाजूला संपूर्ण बॅरिकेड्स लावलेले होते आणि त्यांना मोकळं सोडलं. तुम्ही बघा, सगळे व्हिडिओ क्लिप बघा, सगळं सगळं फुटेज बघा, ते पलीकडे चालून आलेत. आमचा एक तरी माणूस रस्ता ओलांडून गेलाय काय? रस्ता तो सोडा, माझ्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या पलीकडे गेलाय काय? रस्त्यावर गेलाय काय? तुम्ही दाखवा. आणि म्हणून 400 काय 500 काय 1000 लोकांच्यावर गुन्हे दाखल करा, परंतु सगळा तो सगळं फुटेज, वेगवेगळ्या प्रकारचं फुटेज आज मला मिळालेलं आहे, ते तपासा आणि पोलिसांनी कारवाई करावी, आमचं त्यांना सहकार्य राहील. कालच्या ग्वागरच्या सभेमध्ये निलेश राणेंनी असं म्हटलेलं आहे की सुरुवात तुम्ही केले, शेवट मी करणार. असं आहे की खोटं बोल पण रेटून बोल ही काही लोकांची पद्धत आहे. काल त्यांनी जे ग्वागरमध्ये भाषण केलं, माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या लोकांना,
हे पुन्हा पुन्हा 100 वेळा लोकांना दाखवा, 100 वेळा दाखवा. मला बघायचंय की भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का, मला बघायचंय भाजप भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत का. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत व्यासपीठावरून ते ही अशी भाषा वापरू शकतात. हीच भाषा त्यांनी चिपळूणमधल्या सभेमध्ये वापरली होती, फक्त मी त्याची जास्त चर्चा होऊ दिली नाही, त्या गोष्टीला हवा दिली नाही, म्हणून ते फार प्रसिद्ध झालं नाही. पण माझ्याही मनामध्ये वेदना होत्याच ना, मी जाऊन सिंधुदुर्गामध्ये बोललो म्हणून असा हा प्रकार घडला, म्हणून जो दाखवण्याचा प्रकार जो होतो हा 100% खोटा आहे. त्याच्या पूर्वी त्यांनी केलेली भाषणं बघा, चिपळूणमध्ये जे काल ग्वाहरमध्ये त्यांनी भाषा वापरली, हीच चिपळूणमध्ये भाषा वापरली होती, त्या क्लिप काढून बघा. त्याच्या अगोदर नारायणराव राणे आणि निलेश राणे त्या कोकरे गोशाळेच्या मध्ये तिथे आले होते, तिथे त्यांनी काय भाषा वापरली ती बघा. सगळं हे खोटं बोलण्याचं काम आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी काल माझ्या कुटुंबावर बोलले, या भाषेमध्ये 0.5% तरी मी बोललो होतो काय. त्यांनी ठाकरे फॅमिलीवर ज्या भाषेमध्ये बोलले हे सातत्याने बोलतायत. पण मला एका गोष्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून, कारण काल भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष बावनकुळेजी यांनी केलेलं स्टेटमेंट मी बघितलं, आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची नवीन संस्कृती आम्हाला अनुभवायला येते. मी सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये काम केला. एक सुसंस्कृत पक्ष, एक सभ्य पक्ष, ज्यांच्याकडे संस्कार आहेत किंवा ज्यांच्याकडे काही विचार आहेत, ज्यांच्याकडे काही आयडियोलॉजी आहे, अशी जी आमची समज होती ती समज आमची साफ खोटी ठरलेली आहे. हीच भारतीय जनता पार्टीची आयडियोलॉजी आहे असं मला आता म्हणावं लागेल, कारण भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ज्या वेळेला हे निलेश राणे तुम्ही म्हणताय ना आस्वाद्य भाषेत बोलत होते, त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या काही महिला सुद्धा टाळ्या वाजवत होत्या, महिला टाळ्या वाजवत होत्या. मी तुम्हाला आज सांगतो ही क्लिप, हे भाषण 100 वेळा तुम्ही दाखवा. महाराष्ट्रामध्ये जी जी म्हणून महिला, हे निलेश राणेचं हे भाषण 100 वेळा तुम्ही दाखवा. महाराष्ट्रामध्ये जी जी म्हणून महिला, हे निलेश राणेचं भाषण बघेल ती ती भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही उमेदवाराला मत देणार नाही, हे तुम्हाला आज सांगतो. पण त्यांना ग्वाहरमध्ये मी सभेला मज्जाव केला होता का? केला नव्हता. मला माहित नव्हतं का त्यांची भाषा काय असणार आहे? त्यांनी जरूर बोलावं, पण कार्यालयासमोर येऊन मी दंगल करेन, गोळी आपलं दगडफेक करेन, आणखीन काही करेन, संपवून टाकेन, मारून टाकेन, कोण सहन करणार? आणि म्हणून याला जबाबदार हे राजकीय स्टेटमेंट मी मनावर फार घेत नाही. विनय नातूंनी माझं डिपॉझिट जप्त केलं ते लोक ठरवतील, त्याच्याबद्दल मला काही ते असं भाष्य केलं ह्या गोष्टीवर फार लक्ष देण्याची गरज नाही. राजकीय भाष्य आम्ही करतो, त्यामुळं मी जेव्हा एखादं राजकीय भाष्य करतो तेव्हा त्यांनी करू नये असं माझं मत कधीही नसतं. त्यांचं मत असतं, ह्या राण्यांचं मत असतं की आम्ही कोणाबद्दल काही बोलायचं, पण आमच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही. जरूर नाही, नातू जर माझं डिपॉझिट जप्त करणार असतील तर ठीक आहे, लोक ठरवतील. 2 वेळाला नातूंना मी पराभूत केलेला आहेच, तिसऱ्यांदा नातू माझ्यासमोर उभे राहणार असतील तर लोकशाहीमध्ये कोण ना कोणतरी कोणाच्या विरोधात उभं राहणारच आहे, त्याचं. आणि त्यांना जर वाटत असेल ही निलेश राणे किंवा राणे कुटुंब चूक करतायत, भाजपा चूक करतोय, तर त्यांच्या विरोधात उभं राहावं. फक्त अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं बोलून आम्हालाच फक्त चिपळूणची काळजी आहे काळजी हे थांबवायचं असेल तर याच्या मुळाशी जावं लागेल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार त्यांना घ्यावा लागेल. माझ्या ग्वाहगर शिवसेनेतर्फे पोलिसांना तिथल्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की आमच्या नेत्याला अशा पद्धतीनं खुनाच्या धमक्या येत आहेत, त्यांच्यावर जर काही उद्या काही खरोखर अशा पद्धतीनं काही वेळ आली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस खात्याची राहील. त्याचबरोबर चिपळूणच्या सुद्धा माझ्या काही लोकांनी चिपळूण पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की असा काहीतरी प्रकार घडण्याची शक्यता आहे, तुम्ही ही जबाबदारी तसं काही घडलं तर तुमची राहील. पण काल तुम्ही बघितलं असाल, काल पोलिसांच्या देखत त्यांच्याकडून लोक येत आहेत आमच्या भागात, येऊन हातामध्ये काट्या घेऊन गाड्या फोडतायत ही क्लिप दिसतीये, दगडफेक करतायत ही क्लिप दिसतीये. दगडफेक आमच्याकडून झाली नाही का? तर आमच्याकडून सुद्धा झाली, मी नाही म्हणणार नाही. सुरुवात कोणी केली? आणि विशेष म्हणजे हातामध्ये काट्या लाट्या घेऊन जे लोक काट्या गाड्या फोडतायत त्यांच्यावर पोलीस लाठीचार्ज करत नाहीयेत. पोलीस त्यांना असे प्रेमानं कव्यामध्ये हात घालून त्यांना जपून असं घेऊन जातायत पलीकडे, हे दिसतंय. आणि बाजूला
माझ्या बाजूला लोक माझ्या ऑफिसमध्ये आहेत, तिथं तुम्ही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात, तिथं तुम्ही लाठीचार्ज केलात. बरं, ह्या अश्रुधुराच्या नळकांड्या कधीच्या फोडल्या? 2022 ज्या एक्सपायरी झालेल्या आहेत, ज्यांची डेट एक्सपायरी डेट आहे 2022, त्या 2024 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि माझ्या लोकांना पूर्णपणे घायल केलं. अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या तेव्हा लोकांना असं वाटलं की आमचे चेहरे जळून खाक झाले, इतक्या त्या भयानक होत्या. असं नसतं ते. अरे, हे नळकांड्या तुम्ही त्यांच्या तिकडे फोडायला पाहिजे होत्या जेव्हा तुमचं ते ऐकत नव्हते तेव्हा. त्यातली एक जरी नळकांड तुम्ही फोडलं असतं तर ते रस्त्याला लागले असते. पण मला असं वाटतं पोलिसांच्यावर कुठून तरी दबाव होता, त्यांना कुठंतरी हे घडवायचंच होतं. मला धन्यवाद दिले पाहिजेत की माझ्या पाठीशी माझे लोक ठामपणे उभे राहिले, त्यांना हे ते त्यांनी फार काही घडू दिलं नाही. आज मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार हे जाहीर सांगतो. चांगला प्रश्न विचारला तुम्ही एबीपीचे माझ्या मार्फत बाळू सर्वांनी, की आजपर्यंत हल्ले माझ्यावर झाले, याच राणेनी माझं कार्यालय फोडलं, हेच राणे काल हल्ला करायला माझ्यावर आले, याच राणेनी माझ्यावर 4 लोक पाठवून माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले, हे सातत्यानं माझ्या बाबतीत घडतंय. पण तरी सुद्धा पोलीस हे गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. मला असं वाटतंय काही लोकांना ईडी यांना याच्या चौकशा लावून जेरबंद करायचं काम चाललंय, तर काही लोकांना ठार मारून विरोधक संपवायचं काम चाललेलं आहे. आज आघाडीवर बऱ्याच अंशी मला असं वाटतं की मी लढतोय, त्यामुळं कदाचित त्यांचा तो प्लॅन असावा की मला ठार मारायचा आणि एक विरोधक संपवून टाकायचा कोकणातला, हा असावा. पण मी आज सांगतो, भास्कर जाधवनी एवढी माणसं जोडलेली आहेत, एकटा भास्कर जाधव मेला म्हणजे काय हे सगळं संपेल अशा भ्रमात कोणी राहू नये. माझे पक्षप्रमुख आहेत ते उद्धव साहेब, त्यांना काळजी माझी वाटणारच. त्यांनी माझी चौकशी केली, त्यांनी मला सांगितलं भास्करराव पोलीस स्टेशनला वगैरे तक्रारी द्या. आता पोलीस स्टेशन सध्या काय किती लोकांना आपल्या मदत करतं हे तुम्हाला माहित आहे. जीवाची काळजी घ्या, पक्षापेक्षा राजकारणापेक्षा मला तुमचा जीव महत्वाचा आहे. वडील केच्या नात्याने त्यांनी हे सांगितलं, याच्यापेक्षा आणखीन पक्षप्रमुख काय करणार. पोलिसांची गुन्ह्याची नोंद सध्या प्रोसिजर सुरू आहे, काही जणांना अटक झाली त्याची काही अपडेट आपल्याकडे येते. असं आहे की पोलिसांना मी तेच सांगतो, तुम्ही 550 लोकांच्यावर गुन्हे दाखल करा, वस्तुस्थिती पडताळून करा. पण तरी देखील त्यांनी माझ्या लोकांची धरपकड सुरू केलेली आहे. ठीक आहे, धरपकड सुरू केली आहे. एका बाजूला मी कायदेशीर लढाई लढेन आणि पोलिसांचा हा जर अत्याचार असा सुरू झाला तर मी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरेन. मी माघार लढणारा माणूस नाही या विषयामध्ये, अन्यायाच्या विरोधात लढणारा माणूस मी आहे आणि म्हणून लोकशाही मार्गाने मी रस्त्यावर उतरेन. निलेश राणे सरळ सरळ बोलतायत, अरे गाड्या फोडा गाड्या फोडा गाड्या फोडा, क्लिप मध्ये दिसतंय गाडीतनं खाली उतरून. वाय दर्जाची सिक्युरिटी तुम्हाला दिलेली आहे, वाय दर्जाची. आणि वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली असताना तुम्ही खुलेआमपणे उतरताना गाड्या फोडू म्हणून सांगता, याचा अर्थ या राज्यामध्ये मी आता नावं कोणाची घेत नाही, ज्यांना ज्यांना म्हणून वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे त्यांनी त्यांनी हे असे उद्योग केलेले आहेत बऱ्याचशा लोकांनी. आणि म्हणून जर लोकांचा हा उद्रेक असेल तर शेवटी लोकांना कुठे ना कुठेतरी प्रतिकार हा करावाच लागेल. आता त्याच्याबरोबर उलट माझं हे जेव्हा बाहेर काय दगडफेक वगैरे झाली तेव्हा मी माझ्या लोकांना घरोघर जायला सांगितलं होतं आणि मी आतमध्ये आलो, मी बाथरूममध्ये गेलो, मला हा प्रकार झालेला शपथेवर माहित नाही बाहेर काय झालं ते. मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला जे 2 पोलीस आहेत त्या पोलिसांनी म्हटलं बाहेर काय झालं मला जायला पाहिजे, त्या दोन्ही पोलिसांनी मला इथं कोंडून ठेवलं, दोघांनीही कमरेला मला मिठी मारली आणि बाहेर जाऊ दिलं नाही. त्यामुळे बाहेर काय झालं रात्री सगळं मला क्लिपवर बघायला मिळालं, मी बघत होतो रात्रभर. जर मला दिलेले 2 साधे पोलीस जर मला इथं घट्ट पकडून ठेवतात तर निलेश राणेंना वाय दर्जाची सिक्युरिटी होती, त्यांना निलेश राणेंना गाडीतच किंवा थांबवता आलं नाही किंवा त्यांना बाहेर पाठवता आलं नाही, परंतु वाय दर्जाच्या सिक्युरिटी देऊन हे त्यांना असे गुन्हे करण्याकरता एक प्रकारचं प्रवृत्त करायचं आणि त्यांना प्रोटेक्ट करायचं हा उद्योग सुरू आहे. 2 पोलिसांनी मला इथं किती मी प्रयत्न करतो मला सोडलं नाही बाहेर, एकानं घट्ट कमरेत पकडून ठेवलं तर एक दरवाजाला आडवा होता, नाही म्हणले आम्ही तुम्हाला बाहेर जाऊन देणार. आमची जबाबदारी ही आहे
की तुम्हाला आम्ही तिथे जाऊ देणार नाही. मग वाय दर्जाचे पोलीस ते करू शकत नाही, करू शकत नाही का? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवा. ते नेहमी सांगत, त्यांच्या लोकांनी काही केलं तरी ते सांगतात संयम पाळला पाहिजे. आमच्याकडे टोलेबाजी करतात. मला सगळ्यांना हेच विचारायचंय, हीच भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का? ते ज्या भाषेमध्ये बोललेत यातला अंश तरी आमच्या भाषेमध्ये आहे का? अंश मी फक्त बोलताना काय बोललो, हे त्यांनी भाषा वापरली होती, ही भाषा चिपळूणमध्ये सुद्धा वापरली होती. मी फक्त एवढंच बोललो होतो, ही पोरं एखाद्या नेपाळी वॉचमन सारख्या वॉचमनच्या पोरासारखा दिसतात, इतकंच फक्त बोललो होतो. भाषा काय आहे, पण ते बोलत असताना जी त्यांनी गुहागरमध्ये भाषा काल वापरली ती भाषा पूर्वी चिपळूणमध्ये सुद्धा वापरलेली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळं भास्करावांनी त्यांच्यावर टीका केली म्हणून ते असं बोलतात. हे अशा पद्धतीचा मुलामा देऊन त्यांचं पाप लपणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणेंनी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून काल संपूर्ण देशासमोर आणला, त्यामुळं मी निलेश राणेंना धन्यवादच देतो. निलेश राणे भास्कर जाधव ज्या ठिकाणी जाऊन सभा घेतील तिथे मी भाषण करणार बोलले इथपर्यंत ठीक आहे, पण आजच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि विशेष करून लोकसत्ता सारख्या या महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतियश अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्याच दोन ओळी आहेत की काही झालं तरी मी भास्कर जाधवला लवकरच संपवून टाकणार. त्याच्यामध्ये असंही त्यांनी म्हटलंय की भास्कर जाधव जिथे जातील तिथे सभा घेतील, तिथे मी सभा घेईन, पण सभा घ्यायला तो पुढे शिल्लक राहणार ना, अशीही भाषा वापरली. याचा अर्थ ज्यावेळी पोलिसांना पत्र दिलेलं आहे की मला खुनाच्या धमक्या येत आहेत, त्यांनी आज सरळ सरळ ते मान्य केलेलं आहे की मी भास्कर जाधवचा लवकरच खून करणार, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? हे गृह खात्याला मान्य आहे का? अरे धरपकड माझ्या लोकांची कसली करताय? क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांची लोक माझ्याकडे चालवणार आहेत. क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की निलेश राणे सांगतात गाड्या फोडा गाड्या फोडा गाड्या फोडा. क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांच्या गाड्यांच्या डिकीमधून बॉक्समध्ये लपवून आणलेले दगड ते बाहेर काढतायत आणि फेकतायत. हे सगळं दिसतंय आणि म्हणून हे सगळं चेक करावं पोलिसांनी आणि मग गुन्हे दाखल करावे. माझ्या लोकांची धरपकड सुरू झाली आहे. मला पोलिसांना एवढंच सांगायचंय की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय, किती जणांची धरपकड करा तेवढी करा. मी माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. मला अटक केली तरी सुद्धा चिंता नाही, कारण ह्या सगळ्याच्यात मी सावरा सावरीलाच होतो, तरी पण काय अटक नाही, पण हे घाबरणार नाही. पण आज निलेश राणेंनी एक गोष्ट कबूल केलेली आहे की उद्या भास्कर जाधवचा जर का खून झाला, जर भास्कर जाधवला जीवे मारण्यात आलं, तर ती जबाबदारी मी घेतले हे निलेश राणेंनी कबूल केलंय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ते हे पुन्हा पुन्हा बोलतायत, म्हणून भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नारायण राणे असतील किंवा राणे परिवार आणि भास्कर जाधव यांचा जो जुना वाद आहे हा पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे, हा वाद कुठेतरी थांबावा असं वाटतं तुम्हाला वाटतं का? किंवा हा संघर्ष काल कळला असता तर बरं झालं असतं असं मला वाटतं. असं आहे की हा संघर्ष तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थांबावा असं तुम्हाला वाटतं का? हा संघर्ष टळला असता काल असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न तुम्ही मला विचारताय. मी सांगितलं ना की पोलिसांनी त्यांना सरळ गाडीत घालून जर ग्वाहागरला पाठवून दिलं असतं किंवा त्यांना ग्वाहागरमध्ये जाऊन सभा घ्यायची होती, मी तिला विरोध केलेला नाही. तुम्हाला माहित आहे का चिपळूणमध्ये आणि ग्वाहागरमध्ये जवळजवळ 3 दिवस अगोदर वेगवेगळ्या 550 बसेस ह्या बाहेरच्या लोकांच्या फिरत होत्या. कालच्या त्या सगळ्या तुम्ही सगळ्या 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 जे काही माणसं शेपाशी त्यांच्याबरोबर होती फार काय माणसं, त्यातली 525 तरी माणसं स्थानिक तुम्ही मला दाखवा. सगळी माणसं बाहेरची होती. काय पोलीस खातं करत काय होतं? 2-3 दिवस गुहागरमध्ये चिपळूणमध्ये बाहेरच्या गाड्या फिरतायत, आमच्या कार्यालयांसमोर सारख्या गाड्या घेऊन उलट सुलट फिरण्यात, पोलीस खातं करत काय होतं? मला असं वाटतं की गृह खात्याला हे जाणीवपूर्वक घडवायचं आहे का? तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं दुसरं उत्तर की हे संपवायचं. मी 4-5 दिवसापूर्वी मुलाखत दिलेली आहे डिजिटल टाइम्सला की यापुढं राणेंनी काही जरी माझ्याबद्दल बोलले तरी मी त्यांना बेदखल करणार आहे. मला हा वाद संपवायचाच होता म्हणूनच मी बोललो ना, पण त्यांना तो संपवायचाच नाही. त्यांना हा वाद मला संपवून संपवायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यांना मला ठार मारून हा वाद संपवायचा आहे आणि ते त्यांनी काल जाहीर केलेलं आहे. मला तो वाद संपवायचा होता म्हणून मी मुलाखत दिलेली आहे आणि ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बहुतेक सगळ्या प्रसिद्ध झालेली आहे.
आणि म्हणून त्यांना जे काही करायचंय ते मला संपवूनच, म्हणजे मला ठार मारूनच हा वाद संपवायचा आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. जाणीवपूर्वक होत असं मला वाटतं, कारण आता काल त्यांनी भाषणामध्ये तुमच्या वेणेश्वरमधल्या घराचा देखील उल्लेख केला आणि तिथून सीआरझेडचा मुद्दा उपस्थित केला. एक लक्षात घ्या, त्यांनी वर्तमानपत्रामध्ये आपल्या त्यांनी सभेमध्ये माझ्यावर टीका केली, मी पाच पैशाचं काम केलं नाही, हे होत असतं. त्यांनी सांगितलं की सीआरझेडच्या आतमध्ये मी माझं घर वाघरमध्ये बांधलंय असं त्यांना वाटत असेल. त्यांचं सरकार आहे, त्यांनी चौकशी लावावी, त्याबद्दल मला काही ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये. सभेमध्ये अशा गोष्टी बोलल्या जातात, त्यांचं दुःख असेल. त्यांच्या आधीच बंगल्या अनधिकृत बांधकाम आहे, ते तोडायची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे माझंही तुटावं असं त्यांना वाटत असेल. ते फार मोठं काही गांभीर्याने मी घेत नाही, ते राजकारणामध्ये अशा टीकाटिपण्या होत असतात. पण ठाकरे कुटुंबियावर, माझ्या कुटुंबियावर त्यांनी कोणत्या भाषेमध्ये बोलले हे तुम्हाला मान्य आहे का? आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य आहे असं दिसतंय, कारण सातत्यानं ते भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून असं बोलतायत, हे विशेष लक्षात घ्या तुम्ही. का त्यांना कोण रोकत नाही? आणि महिला टाळ्या वाजवतायत ते असं बोलत असताना. परंतु या महाराष्ट्रामध्ये महिला वर्ग खूप असा मोठा आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना स्वतःची इब्रत आहे, इज्जत आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या एकाही उमेदवाराला या राज्यातल्या महिला मतदान करतील असं वाटत नाही. सगळ्या घडामोडींमध्ये किंवा दोघांच्या संघर्षामध्ये वादामध्ये कुठेतरी सुसंस्कृत चिपळूणला गालबोट लागल्याचं असं आपल्याला वाटतंय का? कारण अनेक चिपळूणकर व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येत आहेत आणि दोन्ही कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्याची मागणी करतायत. असं आहे की चिपळूणला हे गालबोट लागलंय का? तर लागलेलंच आहे, परंतु फक्त अशी कारवाई करून चिपळूणकरांना अलिप्त राहता येणार नाही. ज्यांना कोणाला असं वाटतं की ह्या चिपळूणच्या सुसंस्कृत लढ्या किंवा सुसंस्कृत चिपळूणला कुठल्याही प्रकारचं राजकीय गालबोट लागू नये, त्यांनी अडून अडून का बोलतायत? मी इथे राहतो, मला येऊन प्रश्न विचारावेत बुवा तुम्ही का चुकी केलीत, आणि जर त्यांना वाटत असेल मी चूक केली तर त्यांनी माझ्या विरोधात उभं राहावं, आणि त्यांना जर वाटत असेल ही निलेश राणे किंवा राणे कुटुंब चूक करतायत, भाजपा चूक करतोय, तर त्यांच्या विरोधात उभं राहावं. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.